करूया सुरू सगळ्यांचं परत एकदा मातोश्रीत मी स्वागत करत आहे. अनेक विषय चर्चेला येऊ शकतात, मते सेंट्रीपॅड वेंडिंग मशीनच्या स्कॅमपासून रस्त्याचा घोटाळा असेल, आत्ता नुकतंच मी पाहिलं तर पठोन फिलिंग मशीन जे काही आणलेलं त्याचा घोटाळा आहे. हे सगळे विषय आहेत आणि मुंबई महानगरपालिका असेल किंवा घटनाबाह्य सरकार असेल ह्याबद्दल चर्चा होईलच आणि त्याच्यावर अजून एक पत्रकार परिषद आणि अनेक घेत राहू आपण. सरकार नवीन स्थापन होईपर्यंत आणि एक न्यायाचं सरकार येईपर्यंत हे विषय आपण घेत राहू, लढत राहू. पण आज एक महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. आपल्या माध्यमातून मला मुंबईकरांपर्यंत हा विषय न्यायचा आहे, आजूबाजूची जी शहरं आहेत MMR रिजनमध्ये त्यांच्यापर्यंत हा विषय न्यायचा आहे आणि खास करून ह्या घटनाबाह्य सरकारपर्यंत हा विषय न्यायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की साधारण मागच्या नोव्हेंबरमध्ये मी आपल्या माध्यमातूनच सगळीकडे वाचलं होतं की मुंबईचे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हे दोन्ही MMRDAनी हस्तांतरित करून दिलेले आहेत BMCकडे. मुंबई महानगरपालिकेकडे आता जबाबदारी दिलेली आहे की ह्या दोन्ही प्रमुख रस्त्यांचं अपकीप, मेंटेनन्स, डागडुजी असेल, रिपेअर वर्क असेल, जे काही असेल, रंगरंगोटी असेल, लाईट्सचं मेंटेनन्स असेल, म्हणजे ते घाणेरडे लाईट्स नाही तर तो वेगळा घोटाळा आहे, पण स्ट्रीट लाईट्स हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या आता खर्चातून होणार आहे किंवा होत असेल. मग हे जर होत असेल, जर मुंबईकरांच्या करातून, मुंबईकरांच्या पैशातून, मुंबईकर जे सगळा कर मुंबई महानगरपालिकेला देतात, स्ट्रीट टॅक्स असेल, इतर सगळे जे टॅक्स असतील त्याच्यामधून, तर ह्या दोन प्रमुख रस्त्यांचं मेंटेनन्स होत असेल, अपकीप होत असेल, मग अजूनही तिथे जे माझ्या माहितीप्रमाणे टोल नाका आहे तो सगळा पैसा MSRDCसाठी जातोय का? तिकडचे जे होर्डिंग्स आहेत ह्या दोन्ही रस्त्यांवरचे, ह्याचा सगळा पैसा, ह्याचा सगळा रेव्हेन्यू हा MSRDCकडे का जातोय? खरं जर पाहिलं गेलं तर अनेक वर्ष हा जो प्रश्न आहे तो प्रलंबित होता. अनेक माझी म्युन्सिपल कमिशनरशी माझी जी चर्चा झाली आणि आमच्या सरकारच्या काळात देखील एक जो थोडा चर्चेचा विषय होता तो म्हणजे हे जे दोन रस्ते हस्तांतरित केले मुंबई महानगरपालिकेला, तर टोल नाका असेल किंवा जे ॲडव्हर्टायझिंगचे होर्डिंग्स आहेत ते देखील मुंबई महानगरपालिकेला हा सगळा रेव्हेन्यू जाणं गरजेचं आहे. जर आपण इन प्रिन्सिपल पाहिलं, जर माझी माहिती खरी असेल आणि ती खरी आहे, MSRDC अजूनही या रस्त्यांवर टोल घेते जिथे मुंबईकरांचा पैसा आता वापरला जातोय मेंटेनन्स आणि अपकीपसाठी. मग मुंबईकरांवर डबल जबाबदारी कशासाठी? मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? मुंबईकरांचं जर आपण पाहिलं तर कदाचित देशामध्ये सगळ्यात जास्ती कर हा मुंबईकर देत असतो, केंद्रात असेल, राज्यात असेल, एवढं सगळं जर आपण पाहिलं तर मुंबईला पिळून काढलेलं आहे. खरं तर रस्त्यांची परिस्थिती आणि मुंबईत जर BSTची आत्ता परिस्थिती पाहिली तर एकदमच बेकार झालेली आहे. मुंबई गोवा जो हायवे आहे, मी काल परवाकडे पण विषय घेतला की रायगडचा पालकमंत्री कोण होणार ह्याच्यावरनं खूप भांडणं चालली आहेत, प्रार्थना चालल्या आहेत, पूजा चालल्या आहेत, सगळं जे काही चालू असेल, पण गेले 7 की 8 वर्ष जी NHA आहे, मला वाटतं 1500-2000 किलोमीटर एका दिवसात किंवा एका तासात रस्ते बनवत असेल, मुंबई गोवा हायवे पूर्ण करू शकलेली नाही. तसंच मुंबई नाशिक हायवे जर आपण पाहाल तर तेवढाच खराब झालेला आहे, तेवढाच बेकार झालेला आहे, मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, चंद्रासारखं दिसायला लागलेलं आहे, पण तिथे देखील दुरुस्ती नाही. आणि तिसरी गोष्ट जर आपण पाहिली तर BSTचे पण जर आपण पाहत असाल हाल जे झालेले आहेत, खरं म्हटलं तर कुठे ना कुठेतरी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष देणं गरजेचं होतं, बैठका घेणं गरजेचं होतं, प्रश्न सोडवायचा कसा, ह्याच्यातून मार्ग काढायचा कसा ह्याच्यावर विचार करणं गरजेचं होतं, पण दिल्लीश्वराच्या वाऱ्या चालू आहेत म्हणून त्यांना काही वेळ नसेल. पण आजचा जो मुख्य विषय आहे हा या दोन महत्त्वाच्या रस्त्यांचा आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणि म्हणून मी कालच पत्र लिहिलेलं आहे, ईमेलद्वारे पाठवले मुंबई महानगरपालिकेला, आणि आज जे प्रशासक आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यात दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ह्या रस्त्यांच्या अपकीपसाठी जे आम्ही कर भरतो आहे मुंबईकर म्हणून, ते जर मान्य असेल तर टोल नाका हा त्वरित रद्द व्हावा. त्यांनी घटनाबाह्य सरकारशी, खोके सरकारशी बोलून, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर मित्र असतील या खोके सरकारचे, त्यांच्याशी वन टाईम सेटलमेंट करावा, पण मुंबई महानगरपालिकेचा पैसा न देता. कालच्या RTAमध्ये जर आपण पाहिलं असेल तर ती RTA जगासमोर आली, आपल्यासमोर देखील आली, MSRDCला 2000 कोटी दिलेत मुंबई महानगरपालिकेने. का दिली आहेत, कशासाठी दिलेत अजून कुठेही स्पष्ट झालं नाही आहे, पण असं सगळं जर असेल प्रकार तर मग वन टाईम सेटलमेंट करून हे टोल बंद व्हावेत, कारण मुंबईकरांना त्रास होतो आणि लाखो लोक जे मुंबईत दररोज काम करायला येतात, नोकऱ्यांवर जायला येतात, त्यांना देखील त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट मी सांगितलेली आहे, पुन्हा एकदा खोके सरकारला लिहून, जे काही होर्डिंग जातं तर अजून वाढत चालले, ते LED वगैरे डोळ्याला अनेक लोकांचा त्रास होतो, चालवता येत नाही गाड्या,
तरी देखील जे काही होल्डिंग्स हा संपूर्ण रेव्हेन्यू हा मुंबई महानगरपालिकेला आलं पाहिजे. MSRDC चं मुंबईमध्ये त्या रस्त्यांवर काडी मात्र काम नाही, तिथे त्यांनी टोल कलेक्ट करू नये. ह्याच्यावर जर आपले काही प्रश्न असतील तर आपण पुढे विचारू शकतो. टोल के जरिए होती और विज्ञापन के जरिए, तो कोई आंकड़ा बता पाए ताकि हम कमाई अभी खोखे सरकार की कितने बताए क्या अभी उनको ही पता है. लेकिन एक बात साफ है, अगर आप देखें तो मुंबई के जो वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे है और ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे, ये दोनों हाईवेज अगर आप देखें तो नवंबर में दे दिए गए हैं BMC को उनके मेंटेनेंस और अपकीप के लिए. अगर ये बात सच है तो BMC में अगर आप सोचें तो हम सारे मुंबईकर काफ़ी सारा टैक्स भरते हैं, शायद देश में नंबर वन पे मुंबई हो. अगर ये बात सही हो तो फिर आज भी अगर मेंटेनेंस की जिम्मेदारी मुंबई महानगर पालिका की हो तो फिर हम टोल क्यों भर रहे हैं? जो एडवर्टाइज़ की होल्डिंग्स है, एडवर्टाइजमेंट की होल्डिंग्स है, उसका सारा रेवेन्यू क्यों राज्य सरकार को जा रहा है, क्यों MSRDC को जा रहा है, ये बात तो जाहिर होती है. बिल्कुल नहीं, ह्याच्यावर आम्ही आंदोलन नाही, काही नाही, कारण हा जनतेचा प्रश्न आहे, जनतेच्या विषयावर आम्ही आंदोलन करत असतो. पण इथे जर आंदोलन करायचं म्हटलं तर नक्की काय होणार? ते बिचारे जे टोलवाले आहेत त्यांना कोणातरी मार बसेल, टोल बंद, तिथे ट्रॅफिक होईल. तसं न करता मी आज आश्वासित करतो जनतेला की आमचं लवकरच सरकार बनणार, आणि ज्या मिनिटाला आमचं सरकार बनणार त्यावेळी मुंबईकरांसाठी आणि लाखो लोक जे मुंबईत काम करतात त्यांच्या हितासाठी त्या मिनिटाला आम्ही हा टोल बंद करू. माझी प्रमुख मागणी ह्या दोन हायवेसाठी पहिली आहे, अर्थात बाकीच्या ह्याच्यावर विषय विचार होऊ शकतो. पण आज जर आपण पाहिलं तर हा विषय प्युअरली इकॉनॉमिक आहे. ह्याच्यावर जर आपण खोलात विषय जर विचार केला तर तुम्ही आज मुंबईकर म्हणून दोनदा टॅक्स भरता. एकदा जो BMC ला जो टॅक्स जातो तो आहेच, दुसरा टॅक्स तुम्ही येता जाता टोलचं भरता तो आहे. कशाला हे अन्याय पाहिजे आपल्या मुंबईवर? आपण असं म्हणताय की 5 टोल नाके वर आता टोल वसुली सुरू आहे, ते आपण वसुली या सरकारची वेगळी सुरू आहे. मी सांगितलंय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ह्यावर येण्यासाठी जे जे टोल वापरले जातात ते बंद झाले पाहिजेत. खरं तर आर्थिक नियोजन पाहिलं तर फरक बघा कसा असतो. मुंबईमध्ये साऊथ बाउंड कोस्टल रोड जो आहे तो मुंबई महानगरपालिका आपण बनवत होतो, 2017 काम सुरू झालं. उद्धवसाहेब असतील, आम्ही मुंबई महानगरपालिकेतून जे काम करतोय त्याच्यावर एक सुद्धा टोल नाही आहे, कारण आम्ही FD मध्ये ह्या मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडसाठी पैसे बाजूला काढून ठेवलेले. पण जे MSRDC खातं आहे, जे आपल्याला माहिती आहे तर गेले 7 की 8 वर्ष कोणाकडे आहे, त्यांचं आर्थिक नियोजन स्वतःसाठी जे असतं आणि जे 40 लोकांसाठी करून ठेवलं, त्याच कारणामुळे आपल्या मुंबईच्या नॉर्थ बाउंड कोस्टल रोडवर 4 टोलनाके येणार. असं आर्थिक नियोजन असतं. आम्ही जनतेचा विचार करतो, पिछले 2 दिनों से अमित शाह के साथ बिजी हैं, इस तरीके की RTI आती है, चीजें होती हैं, क्या साकार के जरिए अमित शाह जो महाविकास आघाड़ी के लोग हैं उनको अपनी तरफ आकर्षित करना चाहते हैं, उनको तुम कहीं ना कहीं महाराष्ट्र में साकार के जरिए राजनीति? मैं आज CM पे बात करने वाला हूँ जो इल्लीगल है, जो इमोरल है, जो घटना बाह्य है. क्योंकि एक ही बात साफ होती है, अगर उनको राजनीतिक कार्यक्रमों के लिए वक्त है तो फिर मुंबई के BST के लिए क्यों नहीं, मुंबई गोवा के हाईवे के लिए क्यों नहीं है, मुंबई के टोल नाकों के लिए क्यों नहीं है, मुंबई करों के लिए क्यों नहीं है? अगर आप देखें तो मुंबई में आज भी लगभग 15 वार्ड्स में वार्ड ऑफिसर नहीं है. क्यों नहीं है इनको वक्त CM को? क्योंकि ये घूमने में व्यस्त है. आई भवानी जा गजर म्हणजे 24 तास.